महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्र मुठावळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभांचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता. आता महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी शिंदे सरकारवर त्याच मैदानातून हल्लाबोल करणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात बारसू ऑइल रिफायनरी बाबत राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद कोणाकडे याबाबत तिन्ही पक्षांचे नेते करत असलेली वक्तव्य आणि बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं मोठं यश, हे मुद्दे चर्चिले जात आहेत. आजच्या सभेतून महाविकास आघाडीचे नेते याबाबत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागू नये. पहिला मुद्दा असा की बारसूवर एकमत होणार का. बारसू ऑइल रिफायनरीला ठाकरे गटाने जोरदार विरोध केला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. यामुळे महाविकास आघाडी म्हणून बारसू ऑइल रिफायनरी बाबत महाविकास आघाडीत एकमत होणार का, आजच्या सभेतून बारसूबाबत कार्यकर्त्यांना काय संदेश दिला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत सुरू असलेली चुरस. मुख्यमंत्री पदावरून विनसल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत काडी मोड घेतला होता, मात्र आता मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत देखील चुरस निर्माण झाली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात येत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसनेही जास्तीत जास्त आमदार त्याला मुख्यमंत्री पद अशी भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाने मात्र मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीयेत. अशा ठाकरे गटाकडून याबाबत काही भूमिका मांडली जाते का, यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते नव्याने काही भूमिका मांडतात का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तिसरा मुद्दा हा की बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं मोठं यश. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने मोठं यश संपादित केलंय. मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, मंत्री तानाजी सावंत, आमदार संजय गायकवाड या ठाकरेंचं नेतृत्व नाकारून शिंदेचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या शिवसेना नेत्यांना बाजार समितीत फटका बसलाय. याबाबत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मंचावरून काय भूमिका मांडतात याकडेही सर्वांचं लक्ष असेल. महत्वाचा मुद्दा म्हणजे सभेमध्ये कोण कोण बोलणार. नागपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाषण केलं नव्हतं. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या, मात्र असे काही झाले नाही. नागपूरच्या सभेत अजित पवार यांनी मंचावर हजेरी लावली असली तरी त्यांनी तेथे भाषण करणं टाळलं होतं. अशातच आता आज मुंबईच्या वज्रमुठ सभेत अजित पवार बोलणार का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खुर्च्या समान. महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी खुर्ची देण्यात आली होती. यावरून महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं गेलं. नागपुरात मात्र सर्वांना समान खुर्च्या मिळाल्या. मुंबईच्या सभेत खुर्च्या समान देण्यात येणार का, याकडेही लक्ष असेल. महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहू शकता. या सभेबाबतीतली तसेच इतर महत्वपूर्ण घडामोडींसाठी डिजिटल प्रभातला भेट द्या. धन्यवाद.